नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये पाहूयात हवामानासंबंधीचे आत्ताचे महत्त्वाचे अपडेट पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी राज्यातील सोळा जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे येत्या अठ्ठेचाळीस ता तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असून या काळात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टा सध्या वायुवेळेकडे सरकत असल्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात मुंबई ठाणे पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे याबरोबरच औरंगाबाद हिंगोली जालना परभणी सातारा कोल्हापूर या भागातही काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नांदेड बीड लातूर उस्मानाबाद अहमदनगर नाशिक सोलापूर सांगली आणि पुण्यात काही ठिकाणी पावसासह जोरदार वारे आणि ढगांचा गडगडाट होण्याची शक्यताही हवामान विभागाकून व्यक्त करण्यात आली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र वायव्येकडे सरकत आहे त्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात पश्चिम किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या पूर्व अनुमानानुसार बारा ते अठरा जून या काळात महाराष्ट्राच्या आंतर चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे मागील एक ते अकरा जूनच्या आठवड्यात अकोला गडचिरोली आणि यवतमाळ जिल्हे सोडले तर इतर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अतिरिक्त ते तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे दरम्यान महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने आपली प्रगती चालूच ठेवली आहे आज सलग तिसऱ्या दिवशी प्रगती करत मान्सून विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आणखी भागात चांगली प्रगती करत आहे मान्सूनने नगर औरंगाबाद गोंदियापर्यंत सध्या आगमन केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे आज मान्सूनने महाराष्ट्राच्या बहुतांश भागासह संपूर्ण ओडिसा पश्चिम बंगाल छत्तीसगड झारखंड बिहारच्या काही भागातही मान्सून पोहोचला आहे कोकण किनारपट्टीवर मान्सूनने कोणतीही प्रगती केली नसून हारनेपर्यंतची वाटचाल जशास तशी आहे उद्यापर्यंत मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत धन्यवाद